वैजापूर आणि गंगापूर तालुक्यासाठी फेब्रुवारी महिन्यात रब्बी पिकांसाठीचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेमार्फत पाण्याची मागणी नोंदवावी असे आवाहन नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागाने केले आहे. नांदूर मध्यमेश्वर जलदगती कालव्यातून वैजापूर आणि गंगापूर तालुक्यासाठी फेब्रुवारी महिन्यात रब्बीचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पाण्याच्या मागणीसाठी अर्ज मागविण्यात आले असून लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेमार्फत पाण्याची मागणी नोंदवावी असे आवाहन नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागाने केली आहे. सध्या नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी सोडलंय. हे पाणी सुरू असताना जलदगती कालव्यातून पाणी सोडल्यास औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना समाधानकारक पाणी मिळण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता VM लाड यांनी दिली. कमीत कमी 1 TMC पाण्याची मागणी आल्यास जवळपास 25 दिवस पाण्याचे आवर्तन सुरू ठेवण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले. नाशिक जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर साठी असलेल्या धरणासह सर्वच धरणांवर पिण्याच्या पाण्यासाठी समन्यायी पद्धतीने आता आरक्षण टाकण्यात आलंय. त्यामुळे हे आरक्षण पूर्वीच्या 29.33% जवळपास 50% जाण्याची शक्यता आहे. याचा फटका भविष्यात वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांना बसणार असून आवर्तनातून मिळणाऱ्या पाण्यात कपात होणार आहे. तर आरक्षणाबाबत स्वातंत्र्य शासकीय ठराव पारित झाला असून त्याची अंमलबजावणीही होणार असल्याने जलदगती कालव्यातून मिळणारे पाणी कमी होण्याची शक्यता आहे. शैलेंद्र खेरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.